पारस येथील बाबूजी महाराज सभा मंडपाच्या अपघातात झालेल्या जखमींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. पारस येथून अकोल्यातील सरोपचार रुग्णालयात जखमींना दाखल करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रथम पुढाकार दिसून आला. या परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते आणि मित्र परिवार यांच्याकडून वेळेवर योग्य तत्परता दाखवल्या गेली होती. बाळापूर तालुक्यातील पारस येथे अवकाळी वादळी वारा आणि पावसामुळे अंदाजे 100 वर्षापूर्वीचे वृक्ष मंदिराच्या सभामंडपावर कोसळले होते. या अपघाती परिस्थितीत अंदाजे 50 जवळ यात्री या सभामंडपाच्या खाली दबलेले होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी घटनास्थळी मदतीचा हात दिलाच होता. तसेच सभामंडपाच्या खाली दबलेल्या यात्री काढण्यात पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेच्या वेळी मोठ्या संख्येने जखमींना अकोला स्वरूपचार रुग्णालयात दाखल करण्यासाठी वंचितचे कार्यकर्ते, पदाधिकारी, मोठ्या संख्येने मित्रपरिवार यांनी पारस आणि अकोला येथे पुढाकार घेतला होता. अकोला स्वरूपचार रुग्णालयात वेळेवर कर्मचारी नसल्याने जखमींना दाखल करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, रुग्णसेवक पराग गवई, कृष्णा घाटोळ, जय निंदाने, बाळापूरचे पदाधिकारी गोपाल राऊत, विकास सदाशिव, नितीन सपकाळ, माजी सभापती आकाश शिरसाट आणि इतर त्यांच्या मित्रपरिवाराने या घटनेत अथक परिश्रम घेऊन जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात प्रथमतः पुढाकार घेतला होता. यावेळी दमदार अवकाळी पावसात त्यांनी कुठल्याही बाबींची काळजी न करता माणुसकी आणि निष्ठावंत कार्यकर्ता पुन्हा समोर आणला आहे.